मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशा रीतीने आपण विंडोज इलेवन मशीनवरती मराठीमध्ये टायपिंग करू शकतो जसे आपण टायपिंग कराल तसेच्या तसे, तसे आपल्या विंडोज इलेवनच्या कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये टायपिंग होईल आणि त्यासाठी आपल्याला कोणताही खर्च करावा लागणार नाही विंडोज इलेवनमध्ये एक फीचर आहे ते फक्त तुम्हाला ऑन करावं लागेल आणि आपली मराठी टायपिंग चालू होईल आणि याबरोबर भरपूर सारे कीबोर्ड देखील आपल्याला येतील जो कोणता कीबोर्ड आपल्याला सूट होईल त्यामध्ये आपण कीबोर्डवरती टायपिंग करू शकाल ओके तर सर्वात प्रथम आपण जाणार आहोत स्टार्टमध्ये आणि इथे टाईप करणार आहोत सेटिंग्स आणि सेटिंग्सवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन पाहिजे आहे टाईम अँड लँग्वेज टाइम अँड लँग्वेजच्या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन भेटेल टायपिंग आणि लँग्वेज अँड रिजन आपल्याला जायचं आहे लँग्वेज अँड रिजनला टायपिंगला नाही लँग्वेज अँड रिजनला क्लिक करायचं आहे ओके त्यानंतर इथे प्रिफर्ड लँग्वेजेस म्हणून एक ऑप्शन असेल आणि ॲड लँग्वेजचा बटन असेल त्याखाली आपल्याला आपली जो कोणती भाषा तुम्ही तुमचा विंडोज इलेवन इन्स्टॉल करताना टाकली असेल किंवा सिलेक्ट केली असेल ती ते दिसेल ती डिफॉल्ट आहे इंग्लिश और कोणती असू शकतील तुमच्या केसमध्ये पण आपण भारतात आहोत तो ती इंग्लिशच असणार आहे तर ह्या ठिकाणी आपण ॲड अ लँग्वेजच्या ऑप्शनवरती क्लिक करूया तर जितक्या भाषांना मायक्रोसॉफ्ट विंडोज सपोर्ट करतो तितक्या सर्व भाषा या ठिकाणी आहेत आणि भारतातील भरपूर साऱ्या भाषा देखील आहेत मराठी आहे हिंदी आहे कन्नडा तमिळ उर्दू बंगाली आणि अत्तरसुद्धा अनेक मराठी भारतीय भाषा यामध्ये आहेत ओके तर आपल्याला पाहिजे मराठी तर या ठिकाणी टाईप करायची आहे मराठी तर मराठी टाईप केल्यानंतर आपल्याला अशा रीतीने मराठीचा ऑप्शन येईल यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवरती आपण या ठिकाणी क्लिक करायचे तर या ठिकाणी आपले लँग्वेज पॅक सिलेक्टेड आहे लँग्वेज प्रिफरन्सला कधीही सिलेक्ट करू नका सेट माय विंडोज डिस्प्ले लँग्वेज ओके तर आपल्या विंडोजची जी भाषा आहे जी इंग्लिश आहे आत्ता सध्या ती बदलून मराठी होईल त्यामुळे याला सिलेक्ट करायचे नाही ओके नाऊ त्यानंतर आपण जायचे आहे इन्स्टॉलला आणि आपला मराठी पॅक अथवा मराठी लँग्वेज आपल्या मशीनवरती आप आप इन्स्टॉल होईल ओके आपले इंटरनेट ऑन ठेवा काही मिनिटाचा वेळ यासाठी लागू शकतो कारण का पहिल्यांदा ऑनलाईन जाईल आणि मायक्रोसॉफ्टच्या साईटवरनं हे जे मराठी लँग्वेज पॅक आहे ते डाउनलोड करेल त्यानंतर आणखी काही ज्या काही पॅकेजेस त्याला पाहिजे असतील त्या पॅकेजेस देखील डाउनलोड होतील त्यासाठी काही वेळ लागू शकतो तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवरती डिपेंडिंग आहे की तुमच्या पॅकला इन्स्टॉल होण्यास किती वेळ लागेल तर या ठिकाणी मराठी लँग्वेज पॅक इथे डाउनलोड आणि इन्स्टॉल झाले लँग्वेज पॅक इन्स्टॉल झाले आणि बेसिक टायपिंग देखील इन्स्टॉल झालेले आहे या तीन डॉटवरती क्लिक करा इथे एक लँग्वेज ऑप्शन्स येईल त्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आपले लँग्वेज पॅक दिखत आहे इन्स्टॉल आहे बेसिक बेसिक्स टायपिंग आहे इन्स्टॉल आहे या ठिकाणी कोणताही एरर आपल्याला आलेला नाही ओके त्याच्यानंतर आपल्याला भरपूर सारे कीबोर्ड या ठिकाणी ॲड करायचे या ठिकाणी फक्त एकच कीबोर्ड आहे मराठी इन्स्क्रिप्ट या ठिकाणी एकच कीबोर्ड आहे मराठीचा आणि मी भरपूर सारे कीबोर्ड टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम प्रथम ऍड टू ऍड कीबोर्ड यावरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी फॉन्टॅनिक दिसत आहे फॉन्टॅनिकचा अर्थ आहे जसे तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप कराल आता माझा भारत महान असं तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यास ते मराठीत रूपांतर होईल ऑटोमॅटिक हा कीबोर्ड सर्वात लोकप्रिय कीबोर्ड आहे हा हिंदीमध्ये देखील आहे आणि मराठीत आहे आणि इतर भाषेत देखील आहे तो तर मी ह्याला सिलेक्ट करतो ओके त्यानंतर मी ॲड टू कीबोर्डला जाऊन हिंदी देवनागरी ह्याला देखील टाकतो हिंदी ट्रेडिशनल ह्यालासुद्धा टाकतो आणि नेपालीला पण टाकतो ओके तर इतके सारे कीबोर्ड मला या ठिकाणी भेटले त्यानंतर आपले सेटिंगचे काम पूर्ण झालेले या ठिकाणी आपल्याला इंग्लिश करके ऑप्शन एक दिसत आहे आता ह्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक कीबोर्ड लेआउट या ठिकाणी दिसत आहेत ओके तर मी या ठिकाणी क्लोज करतो आणि माझ्या नोटपॅडला जातो तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकता त्यानंतर या ठिकाणी येऊन या इंग्लिशवरती क्लिक करून जो कोणता कीबोर्ड आपणास हवा आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे मला मराठी फॉन्टेनिक हवा आहे तर मी मराठी फॉन्टेनिकला क्लिक करेन त्यानंतर ह्या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये टाईप करायचे आहे फाउंटेनिक कीवर्ड वर्ड आहे इंग्लिशमध्ये टाईप करायचे मराठीत रूपांतर होईल ओके या ठिकाणी माझा भारत भारत येईल तर महान टाइप केलंस महान येईल तर माझा भारत महान हे इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर त्याचे रूपांतर ॲटोमॅटिकली माझा भारत महान अशा रीतीने मराठी झालं आहे तर या रीतीने आपण अतिशय सरळ आणि सोप्या पद्धतीने मराठीत टायपिंग करू शकतो इतरही कीबोर्ड आहेत त्या कीबोर्डची मला एवढी माहिती नाही आहे त्यामुळं मी तो कीबोर्ड वापरत नाही आहे मराठी आहे याचे कीबोर्डची मला माहिती नाही आहे असा कीबोर्ड आहे पण आपल्याला जर तो कीबोर्ड वापरायचा माहिती असेल तर ते देखील कीबोर्ड आपण वापरू शकता तर मित्रांनो या सोप्या पद्धतीने तुम्ही विंडोज मध्ये मराठी टायपिंग करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओला पाहण्यासाठी आपणा सर्वांचे धन्यवाद तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद